आपल्या रायटर लोकांना कधी काय सुचेल हे सांगता येत नाही है ना आजचीच गोष्ट आहे आज, आज सकाळी संडासमध्ये गेलो होतो मोबाईल घेऊन तर मला एक कविता सुचली मराठीमध्ये मी मराठीच्या टायमिंगमध्ये लिहित बसलो लिहित बसलो लिहित बसलो <laughs> लिहिता लिहिता किती टाईम झाला माहितीच नाही मला पाऊन तास होऊन गेला होता बाहेरून पप्पांचा आवाज येतोय बाहे बावड्या आतमध्ये काय करतो बाहेर नाही निलो <laughs> पप्पा चुकीचं काहीच करत नाही कविता लिहितोय पप्पा ठीक आहे असंच आजचीच गोष्ट परत ट्रेनमध्ये येते ना ट्रेनमध्ये येतात कसं मी कल्याणवरून चढलो तर कल्याणवरून खूप गर्दी असते सी एस टी ट्रेनला फास्ट ट्रेनमध्ये चढलो तो दादरला उतरण्यासाठी आणि ट्रेनमध्ये चढलो तर परत एक टॅगलाईन सुचली कवितेची की ह्या क टॅगलाईनवर मी अजून एक कविता लिहीन तर ती कविता मी कसं रे आता ट्रेनमध्ये पुढून पूरु, पुढून धक्का मागून धक्का ट्रेनमध्ये गर्दी खूप असते ना पुढून मागून सगळे धक्का कधीच कसं मी मोबाईल काढला आणि असा पकडून ती टॅगलाईन लिहिली टॅगलाईन होती मी ही प्रेमाचा भिकारी असं काहीतरी होते तर ती ट्रॅग टॅगलाईन मी लिहिली आणि खिशात ठेवलं मोबाईल कसं खूप काही लिहिलं तर आठवत नाही म्हणून बरं आठ विसरून नंतर लिहून ठेवू दे मागून हसण्याचा आवाज आला तर मी हळस मागे बघितलं तर माझ्याचकडे काही बघून हसू काय करणार तर रायटर आहे काहीतरी लिहिणार काहीतरी सुचले विसरावं नाही म्हणून लिहून घेतले तर मी पण त्यातलाच आहे ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो मी राहुल राणे राहणार कल्याण आणि कल्याण ईस्टमधल्या अशा भागात राहतो की तिथे वरून कोणती वस्तू मागितली ना मागवली तर तो अमेझॉनवाला अर्ध्या रस्त्यावर येऊन कॉल करतो की दादा <laughs> तुझा प्रोडक्ट घेऊन जा तिथपर्यंत मी येऊ शकत नाही <laughs> कल्याण इस्ट भालगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे पिनकोड चारशे एकवीस तीनशे सहा <laughs> <laughs> माझ्या गावाच्या बाहेर खूप मोठा हायवे आहे इतका मोठा आहे की तीन चार मोठ्या गाड्या सहज जाऊ शकतात एका सिंगल रोडवरून घरामध्ये पाणी पण येतो लाइट पण असे चोवीस तास आणि इंजिनियर पण आहे सिंगल आहे पंचवीस वर्षांचा आहे आणि जॉब पण आहे बऱ्यापैकी हे तन, त्या मुलींसाठी आहे ज्या मुलींचे वडील तिच्यासाठी मुलगा बघतात <laughs> <laughs> आवडलं तर सांगा तुमचं आमचं जमण्यामध्ये जमून जायला आपलं <laughs> तर आपल्या कॉलेज लाईफमध्ये प्रत्येकाचे बेस्ट फ्रेंड असतात माझे होते आणि काही बेस्ट फ्रेंड असे असतात की कॉलेज लाईफ संपले तरी आपल्या आयुष्यापासून जात नाही है <laughs> ना आणि तोच कारण असतं आपलं सिंगल राहण्याचा है ना <laughs> असं माझ्या लाईफमध्ये मा पण असा एक बेस्ट फ्रेंड भरपूर आहेत त्याच्यामध्ये एक असा बेस्ट फ्रेंड होता आम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा केला डिप्लोमानंतर आम्ही डिग्रीला गेलो डिग्रीपर्यंत आम्ही सिंगलच होतो त्यानंतर त्याच्या आयुष्यात गर्लफ्रेंड आली होती ठीकठाक होती तर तो काळा होता पण गर्लफ्रेंड होती ठीकठाक होती मी पण सुरुवातीला वहिनी वाहिनी बोलायच तिला त्यानंतर खूप डोक्यात जायला लागली मित्रांच्या सगळ्यांच्या तर आमच्या मैत्रीमध्ये एक गोष्ट कॉमन होती मित्र भाऊ काही असलं तरी मित्राचं ऐकायचं तर तो मला नेहमी बोलायचा की राहुल जर किस जरी करायला गेलो ना तरी बोलतो नको 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 लग्नानंतर असं ठीक आहे बरं तुला लग्न करायचं आहे कधी जशी सिरियस आहेस हा बोलतो सिरियस आहे खूप ठीक आहे मग लग्नानंतरच ना जे पण करायचं आहे ते ठीक आहे चालू होते त्यांचं मग अशी अचानक असं डोक्याला जायला लागले प्रत्येक मुली जाते तशी तर त्याच्यामध्ये तर मी त्याला एकदा जवळ घेतलं की अरे बाग हा ना मित्र आहेस तू माझा आणि तुला सगळं तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय आता बाहेर हो ना तुला याच्यापेक्षा भारी भेटेल तू बोलतो खरंच <laughs> 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 हा अजून का <आजुंका> नाही भेटली <laughs> बरं आपण इंजिनियर आहोत है ना इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्याला जॉब पकडायला जॉब भेटायला दोन ते तीन वर्ष जातात तीन वर्षानंतर भेटतो तो पण खूप नशीबवान मुलगा आहे एक जॉब भेटला त्यानंतर एक्सपिरियन्स घेतो दुसरा जॉब आपोआप भेटतो तिसरा जॉब आपोआप भेटतो, आप भेटतो। म्हणजे एक्सपिरियन्स नंतर आपण जॉब भेटतो तसंच तुला आता एक्सपिरियन्स भेटला आ, एक वर्ष राहिला तू बस एक्सपिरियन्स भेटला आता दुसरा जॉब तू शोध दुसरी मुलगी येईल तर त्यांनी आणि अजून पण तुझ्या हातावरचा प्रेशर कमी न होत ती मुलगी आयुष्यात येऊन सुद्धा हातावरचा प्रेशर म्हणजे इंजरीमध्ये असाइनमेंट खूप असतात आणि गर्लफ्रेंड कसे आपल्याला असाइनमेंट लिहून देते तर त्याला लिहून नव्हते दे देत तर असं होते सीन तर त्यांनी चुकी केली माझ ऐकले आणि तो सिंगल झाला त्या गोष्टीला सहा वर्ष सिंगलच <laughs> आहे आणि नंतर काहीच नाही माझ्या लाईफमध्ये एक मुलगी आली सुंदर हो होती सुंदर होती हुशार होती इतकी हुशार होती की अजूनपर्यंत पाच बॉयफ्रेंड झाले होते ठीक आहे ना ठीक आहे बरं पास झाले तर पास झाले दाखवाय तर होईल गर्लफ्रेंड आहे मी मुलगी पटू शकतो सिंगल नाही आहे आपल्याला टाक लागला मी सिंगल नाही आहे गर्लफ्रेंड पटू शकतो मुलगी पटू शकतो घेऊन तर फिरू शकतो तर चालू था होतं आमचं असंच मग नंतर त्याला माहिती झालं त्याच्यामुळे माझा ब्रे त्याचा ब्रेकअप झाला होता माझ्यामुळे त्याला माहिती झालं वैभव तो आला तो पूर्ण हिस्ट्री जॉग्राफी काढून आला तिची अरे कोणाला पटवलीस तू तुला काय दुसरी मुलगी भेटली नाही का, भेट ना का। तू तर माझी इज्जतच घालवलीस बरं काय केले काय राजूमध्ये पाच बी एफ झाले तिचे हां हां माहिती आहे मला तुला माहिती आहे ठीक मग दुसरं काहीतरी सोडलं तर त्यांनी डायरेक्ट मग इमोशनली ब्लॅकमेल केला आपल्याकडे मित्र देव भाऊ बोलतो तिला सोडून दे एकतर तिची फ्रेंडशिप नाहीतर माझी सॉरी माझी फ्रेंडशिप नाहीतर तिची लवशिप मग मी पण ति त्याचं ऐकलं आणि मी पण सिंगल झालो पण माझ्या हातावरचा प्रेशर रिलीज व्हायचा तेव्हा कारण ती मला असाइनमेंट लिहून द्यायची आणि ब्रेकअप झाल्यानंतर हातावरचा प्रेशर डबल झाला म्हणजे ती तिने जे असाइनमेंट लिहून दिले होते ते पण फाडून गेली आणि तिने लिहिलेले ते तर फाडले माझे पण फाडले मी लिहिले होते ते पण फाडले मग तेव्हा मला समजले सिंगल असताना हातावरचा प्रेशर असतो पण कमिटेड होऊन परत सिंगल तर हातावरचा प्रेशर डबल होतो पण तेव्हा माझा ब्रेकअप झाला तेव्हा मला जास्त दुःख नाही झाले कारण तेव्हा एक गाणं आला होता गजेंद्र वर्माचं इस्मय तेरा घाटा कुछ कुचने जाता मेल वर्जन आहे ना मला वाटलं हा गाणं फक्त आणि फक्त माझ्याचसाठी आहे है ना तिचाच घाटा आहे माझा तर काहीच घाटा नाही पण हे आनंद माझ्या जास्त दिवस नाही टिकले कारण काही दिवसांनी परत नेहा कक्कडचा ब्रेकअप झाला आणि फिमेल वर्जन गाणं आला इस्मय तेरा घाटा मेरा कुचनेही जाता मग नंतर मला समजलं की इस्मय मेराही घाटा आहे कारण मला परत सिंगल टॅग आला होता आणि माझ्या हातावरचा प्रेशर डबल झाला होता आसामिं लिहून <laughs> भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले <laughs> आणि त्याच्यामध्ये आपल्या खूप चंद्रशेखर आझाद भगतसिंग त्याने आपल्या प्राणाची आवती दिली तर पहिल्यांदा मी जेव्हा स्टेजवर जायचो ना तेव्हा माझा कॉन्फिडन्स असाच होता <laughs> <है? laughs> एकदम जेव्हा फर्स्ट टाईम कुठे पहिल्यांदा जेव्हा मी स्टेजवर गेलो तर माझा म्हणजे हात कापायचे पाय कापायचे आवाज थरथरायचा पण हे कोणासाठी आहे माझे मित्र जे फर्स्ट टाईम स्टेजवर येतात आणि माझे स्टुडंट्स स्टुडंट पण आहेत माझे आणि ते म्हणजे याच्यासाठी घाबरतात की स्टेज डेअरिंगसाठी घाबरतात की स्टेज डेअरिंग नाही आमच्यामध्ये त्यांच्यासाठी आहे की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्टेजवर जाल ना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो दुसऱ्यांदा जाल तर अजून येतो तिसऱ्यांदा जाल तर अजून येतो आणि असे करता करता तुम्ही कधी माहीर व्हाल तुम्हाला समजणार नाही तर हे त्यांच्यासाठी होतं तर नमस्कार मित्रांनो हो। मी राहुल राणे राहणार कल्याण तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे पिनकोड नंबर चारशे एकवीस तीनशे सहा आणि एक काळ होता मी लहान होतो काळ बदलला आणि मी मोठा झालो <laughs> तर लहानाचा असा मोठा होत होत होता 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 अशा भरपूर गोष्टी आल्या माझ्या आयुष्यात भरपूर स्वप्ने होती माझी लहानपणाची भरपूर स्वप्न होती काही स्वप्न अपूर्णच राहिली काही स्वप्न झाली पूर्ण काही स्वप्न अपूर्णच राहिली त्याच्यामध्ये एक स्वप्न असा होता की मला पाचवीला असताना गर्लफ्रेंड पाहिजे होती अरे हा, प्रेम हा पाचवीला असताना गर्लफ्रेंड पाहिजे होती की नाही माझी अशी लव्ह स्टोरी एकदम मोठी झाली पाहिजे पूर्ण शाळेमध्ये फेमस झाली पाहिजे असं स्वप्न होतं माझं तर त्यासाठी ना मी एक मूवी बघितला होता मला मूवी तो त्या मूवीचा सीन असतो की ए, हिरो हिरोईनची बाप ए, बाप तर हिरोईनचा बाप काय करतो मुलांनी जर मुलीला पटवलं असेल हिरोनी तर त्याला काय पाठवतो आपले गुंडे पाठवतो मारवणे मारण्यासाठी तर हिरो पण मारतो ना त्या गुंड्यांना मारतो आणि ते प्रेमकाने अमर होते तर मलाही असं वाटतं रे माझी गर्लफ्रेंड असेल पाचवेला असताना आणि तिचा बाप गुंडे पाठवेल ना का मी त्यांना मारेन आणि माझी अशी लव्ह स्टोरी फेमस होईल छान <laughs> तर त्यानंतर अजून एक असं होतं की एक मूवीमध्ये असं होतं त्याच मूवीमध्ये की हिरोईनचा बाप कंटाळतो नंतर की जे हा काही सोडतच न सोडत ना पिक्छा त्याला घरी बोलवतो आणि ब्लँक चेक फेकतो त्याच्यासमोर येले डाल जितनी अमाऊंट डालनी उतनी इसके बाद मेरे बेटी का मूवी नाही देखने का असं तर तो तरी ऐकत नाही तो बोलतो नाही मॅने आपल्या बेटीचे फट्टे मावत की फट्टे आपके प्रॉपर्टीचे मुझे कुछ लिहिा देना नाही आहे माझंही तसंच स्वप्न होतं रे की पाचवेला असताना मला पण असा कंटाळून तो बाप बोलवेल आणि माझ्यापुढे चेक फेकेल माझे स्वप्न थोडे वेगळे होते मी तो ब्लँक चेक घेतला असता आणि इतकी अमाऊंट भरले असे की तिचा गरीब आणि मिस्त्रीमध्ये झालो असतो <laughs> आणि नंतर तीच त्याच पैशांचा बंगला गाडी बांधली असे मी परत गेलो असतो म्हणजे बेटी का हातशाही <laughs> आहे आणि त्याने नाईलाजन दिलेच असते कंगाल झालो आता काही इलाज नाही आणि असाच एक मूव्हीने मला खूप इन्स्पायर केलं त्यामु ते त्या मुमध्ये सीन असा होता की हिरो हिरोईनला फर्स्ट टाईम बघतो हा गा जत्रेमध्ये लोकेशन पण मस्त एकदम रोमॅन्टिक जत्रेमध्ये हा जत्रेमध्ये बघतो आणि फर्स्ट टाईम बघितलं प्रेम होतो त्याला तिच्यावर बघितलं बघितल्या मग तो तिच्या मागे फिरतो मागे फिरतो खूप अशा ठिकाणी लोकेशन फुगे घेते ती हे घेते ते घेते खूप हे जोक नव्हता फुगे वगैरे घेतो आणि असे भरपूर भरपूर थी, ठिकाणी फिरतो जिथे ते ती जाते तिथे तो जातो मागे 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 <laughs> नंतर <हाँ, laughs> नंतर अचानक गायब होते अचानक गायब होते तर तो इकडे इकडे बघतो बघतो कुठेच भेटत नाही कुठे दिसत नाही <laughs> नंतर खाली जाय नजर जाते तर खालीचा पैजम पडलेला असतो <laughs> हां तो पैजम उचलतो असा पप्पी घेतो आणि खिशात ठेवतो तो, खिशा तो, तो पैजम तो घरी घेऊन जातो डायरेक्ट आणि मग संध्याकाळी जेवला तर पर पैजम काढून बघतो झोपाच्या टायमाला पैजन उशाखाली ठेवून झोपतो सकाळी उठला तर परत पैजम बघतो आहे की नाही ऑफिसमध्ये गेला लॅपटॉपसमोर पैजम बघतो ठेवतो आणि ते पैजनला बघून बघून असं हसत असतो हायला मी विचार केला चालेल पैजनवर इतका प्रेम करू तुझ्यावर किती प्रेम करेल तर मलाही असं वाटायचं रे माझी स्टोरी अशीच असला पाहिजे सेम टू सेम अशीच तर मला दुसऱ्या चार पाच दिवसांनी ती गायब झाली नाही का तो पैजन घेऊन जायचा परत चार पाच दिवसांनी ती त्याला भेटली दिसली कुठेतरी अचानक मग तो परत तिच्या मागे 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 पाठलाग करत 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 गेला मग तिनं नोटीस आली की च्या नोटीस दिसली त्याला स नोटीफाय झालं कसं तरी कुठून तरी की हा पाठलाग करतो माझा हां तीन चार दिवसानंतर तर ती येते ना कानाखालीच दे डायरेक्ट की कशाला माझा पाठलाग करतो वगैरे 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 तर तो राग येतो त्याला खूप राग येतो मग तो असा डायरेक्ट काढून हातात देतो पैजण पैजण काढून हातात देतो तर ती खूप खुश होते ते बघून थोडे माझा पैसन तुझ्याकडे कसा तर तो सगळी स्टोरी सांगतो नाही सांग जा, ना, का सगळी स्टोरी सांगतो तर मग ती इम्प्रेस होते खूप इम्प्रेस होते आणि त्यांचं जुळून जाते मी हे सगळं बाबू माझी लव्ह स्टोरी अशीच पाहिजे यार मला सेम टू सेम जेव्हा पाचवीला मला ती जी मुलगी आवडायची ना ते तोंडबागनं सोडूनच दिले पैजणका पैजनांकडे लक्ष देणं सुरू केले ते त्या दिवसापासून की जा पैजण आज पडेल आज पडेल आज पडेल हा खो खो खेळायला गेले तिकडे पैजनांकडे लक्ष कुठे झाली तिकडे पैजनकडे लक्षी आज पाचवी पाचवीची सातवी झाली आठवी झाली दहावी झाली पुणे शाळा संपली पण पैजन काय पडला नाही आणि आमची जी लव्ह स्टोरी होती ती आपणच राहिली त्या, त्या दिवसापासून असे मूवीज सिरियल्स वगैरे यांच्यावरचा विश्वासच उडाला मग अजून एक गोष्ट आली ती लहानपण लहानपणी भरपूर जण बोलतात की लाड होतात एक असल्यावर लाड होतात एक असल्यावर लाड होतात घंटा काहीच नाही अफवा आहेत या खूप मोठ्या अफवा आहेत जशा मध्ये मध्ये दोन अफवा आल्या होत्या मोठ्या की अच्छे दिन आहे गे की प्रत्येकाच्या मध्ये पंधरा पंधरा लाख येतील हे, हे जितक्या मोठ्या अफवात नाही त्याच्यापेक्षा मोठ्या अफवा की एकुलता एक असल्यावर लाड होतात एकुलता एक असल्यावर लाड होतात मला जे जेव्हा पण लहानपणी कोणती गोष्ट पाहिजे असेल ना तर मी आईला सांगायचो आई 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 तो मंगी आणि गोट्या सायकल चालवते मला पण पाहिजे तर आई बोलायची गप्पे तू एकुलता एक आहेस तुला काय झालं तर आई आई तो मागे पोहायला चाललाय मी पण चाललो हे गप्पे त्या मागेला तीन तीन भाऊ आहेत तू एकटाच आहेस तुला काय झालं तर माझं पूर्ण लहानपणा एकच डायलॉगवर संपलं आहे तू आहे कास तुला काय झालं तर जसं माझं लहानपणा एका डायलॉगवर संपलं ना माझी इंजिनिअरिंग लाईफ दोन डायलॉगवर संपली पहिलं म्हणजे ए राहुल ती तुझ्याकडे बघत होती आणि दुसरा बट राहुल यू डिझर्व बेटर पण जय मित्र बोलायचे ना की यू अ बेटर यु अ बेटर तेच मुलग तेच मित्र त्याच मुलीला पटवून माझ्या समोर घेऊन यायचे राहुल तुझी वहिनी <laughs> त्या दिवसा मित्रांवरचा भरोसा पण उडाला तर so, थँक्यू